आहे आणि अर्थात हे सगळं श्रेय आपल्या सगळ्यांचं आहे, कारण आम्ही तर सगळे येत राहतो जात राहतो, परंतु आपण सगळ्या ठिकाणी उभं राहून हे सगळं करून घेतात. सहकारी नंतर येतं, अधिकारी येतं, त्यामुळे कार्य करणारा महत्वाचा आहे, कार्यकर्ता महत्वाचा आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आमच्याकडनं राहून गेले असतील त्याची यावर्षी आपण पूर्ण सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. आपण ते ज्या माध्यमातून असेल त्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा, तातडीनं त्याची आपण दखल घेऊ. आणि या वर्षीचा गणेशोत्सव पुन्हा एकदा जळगावचा आगळा वेगळा ओळख असणारा गणेशोत्सव आहे, तो अशाच पद्धतीनं साजरा करू एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय मौलिक सूचना आपण आपल्या अध्यक्ष मनोगतातून व्यक्त केल्या. निश्चितच या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्याच शंकांचं निरसन देखील झालेलं असावं, काही मौलिक सूचना देखील आपल्याला मिळालेल्या आहेत. मनसावरील सर्वच मान्यवर जिल्हा दंडाधिकारी आदरणीय अभिजितजी राऊत साहेब, जिल्हा परिषद सीईओ आदरणीय डॉक्टर आशिया साहेब, पोलीस अधीक्षक आदरणीय डॉक्टर प्रवीणजी मुंडे साहेब, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय सचिनजी गोरे साहेब. रोजगाराचा प्रश्न होता आणि वाद्य वाजवणारी जी काही मंडळी आहे त्यांच्या संदर्भात त्यांच्याविषयी खंत व्यक्त झाली होती की त्यांचा रोजगार हे झालेला आहे. तर मी जस्ट एक विचार मांडला होता, त्याला मला असं वाटतं की कोविडच्या निर्बंधांतर्गत काही बंदी नाही, एखाद्या ग्राउंडवर कोणतेही प्रेक्षक नाही आहे परंतु त्याचं लाईव्ह सादरीकरण केलं जात आहे आणि अशा 10-12 जणांचं 10-12 काय असतील म्हणजे पथक जे आहे त्यांचं आपण निश्चितपणे वन बाय वन एकानंतर एक असं स्पर्धात्मक स्वरूपामध्ये सादरीकरण करून घेऊ शकतो, जेणेकरून त्याच्यामुळे उत्साह पण राहील, त्यांच्यामध्ये स्पर्धाही निर्माण होईल आणि ऍटलिस्ट ऑनलाईन का होईना लोकांना सुद्धा त्याचा आनंद घेता येईल. या आपण एखाद्या ग्राउंडवर कोणतंतरी ग्राउंड निश्चित करता येईल, एखादा दिवस निश्चित करता येईल आणि त्यासाठी हे आपण करून घेऊया, त्याचं नियोजन करूया. मला असं वाटतं हे असं येस येस ठीक आहे. आवाज कसा पाहिजे. आदरणीय डॉक्टर प्रवीणजी मुंडे साहेब, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय डॉक्टर पंकजी आशिया साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव आदरणीय गोरे साहेब, जळगाव शहर महापालिकेचे उपायुक्त आदरणीय प्रशांत पाटील साहेब, आरडीसी आदरणीय राहुल पाटील साहेब, आपल्या सर्वांच्या वतीने उपस्थित मंचावर आदरणीय सचिन भाऊ नारळे आणि सभागृहात उपस्थित सर्वच आदरणीय अधिकारी महोदय आणि गणेश भक्त, या ठिकाणी आपण आपल्या वेळात वेळ काढून कामात कार्यक्रमात उपस्थिती दिली, त्यामुळे आपले आपल्याबद्दल ऋणात्मकच भावना या ठिकाणी व्यक्त करण्यात येतात. असं म्हणतात की आभारांचे भार कशाला, गळ्यात फुलांचे हार कशाला, हृदयातच बांधू घर येऊलोशे, या घराला दार कशाला. टाळ्या वाजवायला पाहिजे. पुढच्या वेळेला मी आपल्या सगळ्यांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जिल्ह्यातील आगामी श्री गणेशोत्सवाच्या संदर्भाने सगळ्या मंडळांची आणि शासकीय विभागांची बैठक झाली, त्यात सगळे जे काही प्रशासनाकडनं सूचना दिलेल्या आहेत, विनंती केलेली आहे, त्याचा सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी आणि विशेषतः सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने अतिशय सकारात्मक त्याला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे मला खात्री आहे की गेल्या वेळेसप्रमाणे यावेळेस सुद्धा आपला गणेशोत्सव चांगल्या पद्धतीने आणि कोविडमुक्त वातावरणात साजरा होईल. या सोबतच दोन अजून मुद्दे प्रशासनातर्फे मांडण्यात आले की नवमतदार जागृती आणि एक थोडासा जो स्वीप आपला मतदान विषयक कार्यक्रम असतो भारत निवडणूक आयोगाचा, त्याविषयी विशेष मदत आपल्याला गणेशोत्सव मंडळांनी करण्याची त्या ठिकाणी त्यांनी त्याला मान्यता दिली आहे. त्याचबरोबर आपला जो भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, आझादी का अमृत महोत्सव आपण साजरा करतोय या 15 ऑगस्टपासून ते पुढच्या 15 ऑगस्टपर्यंत, त्या दृष्टीनं सुद्धा काही छोटे कार्यक्रम ज्यामध्ये गर्दी जमणार नाही, कोविडचा धोका होणार नाही, परंतु चांगला सामाजिक संदेश देईल अशा पद्धतीचे कार्यक्रम घेण्याचं आपण या ठिकाणी नियोजन केलं. सर काय आवाहन करणार जनतेला आणि गणेशोत्सव मंडळाला? सगळ्यांना माझं हेच आवाहन राहील की आपल्याला गेल्या वर्षी आपण कोविडच्या अगदी पीकवर असताना गणेशोत्सव अतिशय शिस्तीमध्ये
परंतु तेवढाच आत्मीयतेनं आणि उत्साहानं साजरा केला होता. यावर्षी सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे, कारण काही राज्यांमध्ये उत्सवांच्या नंतर कोविडचे पेशंट वाढल्याचं दिसून आलेलं आहे. आपल्याकडे त्याची पुनरावृत्ती व्हायला नको, त्या दृष्टीनं आपण अतिशय काळजीनं यावर्षीचा गणेशोत्सव पार पाडू. उत्साहाला कुठंच कमी असणार नाही, मात्र अतिरेक नको आणि विशेष म्हणजे गर्दी कुठंच नको. एवढं जरी झालं तरी माझ्या मते आपण हा अतिशय आनंदानं पूर्ण उत्सव जो आहे तो साजरा करू. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रथम येणाऱ्या या गणेशोत्सवाच्या मी शुभेच्छा देतो. यावर्षीचा गणेशोत्सव मागच्या वर्षीप्रमाणेच कोविडच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे शासनाने जे काही निर्बंध एक नियमावलीच्या स्वरूपात लादलेले आहेत ते जरी असतील तरीसुद्धा कोणत्याही परिस्थितीत प्रादुर्भाव न वाढता परंतु अतिशय उत्साहात श्रद्धेसह भावनेने हा उत्सव साजरा करायचा आहे. विशेष करून यामध्ये दोन तीन गोष्टी मी नमूद करू इच्छितो. सर्वप्रथम आगमन किंवा विसर्जनाच्या मिरवणुका पूर्णपणे याच्यावर बंदी आहे, याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी. त्याच पद्धतीने लाऊडस्पीकर किंवा डीजे याच्यावर निर्बंध आपण आणलेले आहेत. शक्यतो भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा, मंडळांना तशा आम्ही सूचना केलेल्या आहेत की ऑनलाईन दर्शनाची सुविधा सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी. या सर्व जे काही निर्बंध आहेत याचं तंतोतंत पालन आपण करावं. कुठेही सर्व इंडिव्हिज्युअल नागरिकांना माझं हे आवाहन असेल की आपण गर्दीचा भाग बनू नये, जेणेकरून तुमच्या स्वतःसाठी कुटुंबियासाठी कोविडसारख्या परिस्थितीला पुन्हा सामोरं जाण्याची वेळ आपल्याला येणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी. एवढे छोटे साधे नियम जर आपण पाळले तर हा गणेशोत्सव आनंदात श्रद्धामय वातावरणात आपण निश्चितपणे पार पाडू शकू असं मला वाटतं. तसेच या उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था आणि शांतता कायम राहावी, आंतरजातीय सलोखा कायम राहावा यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे. या उत्सवाला कोणतेही गालबोट लागणार नाही अशी मला खात्री वाटते, परंतु आपण सर्वांनी त्यामध्ये आपलं योगदान द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपली बैठक घेण्यात आली गणेशोत्सव मंडळाची आणि प्रशासनाची, काय नेमकं सूचना देण्यात आलेली? सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीनं आज प्रशासनासोबत जिल्ह्याची एक बैठक सालाबाजाप्रमाणे घेण्यात आली. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून सर्व गणेश भक्तांना, भाविकांना आणि नागरिकांना येणाऱ्या काळातल्या श्री गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे भारतीय स्वातंत्र्याचं जे अमृतसर महोत्सवी वर्ष आहे त्याच्या देखील शुभेच्छा सगळ्यांना देतो. आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने येणारा गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा आहे या बाबतीमध्ये विचारविनिमय झाला. आपल्याला ज्ञात असेल की आम्ही सगळे जे कार्यकर्ते गणेश भक्त आहोत हे गेले वर्षानुवर्ष अनेक वर्ष श्री गणेशाची सेवा या निमित्ताने करत असतो. आणि जळगाव पॅटर्न म्हणून ज्ञात असलेला, प्रसिद्ध असलेला हा जो गणेशोत्सव आहे, श्री गणेशोत्सव आहे, त्या सगळ्या विषयामध्ये एका अर्थाने ही जी बैठक असते ही सहविचार बैठक असते. याच्यामध्ये सहमतीचं एक वातावरण तयार होत असतं आणि श्री गणेशाच्या कृपेने तसं वातावरण आज तयार झालेलं आहे. जे काही मुद्दे गणेश मंडळाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या, महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या ज्या भावना होत्या त्या भावना त्यांनी प्रकट केलेल्या आहे, मी माझ्या माध्यमातून देखील त्या प्रास्ताविकात मांडलेल्या आहे. आणि अत्यंत आनंदाने आणि सगळ्यांच्या सहमतीने आणि सगळ्यांना समाधान आहे की प्रशासनाने त्या सगळ्या भावनांचा आदर राखत प्रेमपूर्वक त्याला मान्यता दिलेली आहे. आम्ही सगळे कार्यकर्ते सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या माध्यमातून स्वतःवर आचारसंहिता गणेशोत्सवादरम्यान असते आणि अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो. सगळे मंडळ सदस्य या निमित्ताने कार्यरत असतात. दोन वर्षापासून कोरोनाची जी पार्श्वभूमी आहे त्याच्यावरती मागचा वर्ष आम्ही आरोग्य उत्सव म्हणून साजरा केला, हे वर्ष रोजगार वर्ष म्हणून आम्ही साजरा करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी भाविकांना विनंती करतो की कोरोनाच्या सगळ्या प्रादुर्भावांचं पालन करून परंतु श्री गणेशाच्या भक्तीकरता नक्की मंडळाच्या ठिकाणी त्यांनी यायचं आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे की याच्या पुढे आपल्याला करोना सकट जगण्याची सवय करावी लागणार. आणि उत्सव हा उत्साह आणत असतो. उत्साह आल्यानंतर जी दुःखाचे दिवस असतात ते संपत असतात. आणि श्री गणरायाच्या चरणी ही प्रार्थना आहे की या माझ्या राष्ट्रावर, या माझ्या समाजावर, या माझ्या भाविकांवर जो काही आत्ता हा प्रादुर्भाव झालेला आहे याच्यातनं बाहेर काढ. पुनश्च एकदा आम्हाला श्री गणेशाला अत्यंत उत्साहाने वाजवत गाजत त्याला निरोप देण्याची जी काही एक महान परंपरा या राज्याला आहे, या उत्सवाला आहे, तो पुनर्वैभव या उत्सवाला प्राप्त हो अशी श्री गणेशाच्या चरणी मी प्रार्थना करतो. अनेक उपक्रम या निमित्ताने गणेश मंडळ राबवतील, नागरिकांकडे आमचे सगळे कार्यकर्ते संपर्क करतील
त्यांच्या वर्षभर काम करणारी ही सगळी मंडळी आहे, वर्षभर समाजाचं काम करणारी ही सगळी मंडळी आहे. प्रशासनाने या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आमच्या सगळ्या ज्या काही भावना होत्या त्या नोंद घेतलेली आहे, त्याच्यातल्या जे शक्य आहे ते आम्ही मान्य केलेलं आहे. अशा पद्धतीने एक अत्यंत उत्कृष्ट भावनापूर्वक आणि श्रद्धापूर्वक उत्सव आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे. आपल्या माध्यमातून पुनश्च सगळ्या भाविकांना माझी विनंती आहे की आपण श्री गणेशांचं दर्शन घेण्याकरता, तिथे पूजा बांधण्याकरता, त्याला विनंती करण्याकरता निश्चित मंडळाच्या ठिकाणी सगळ्या प्रादुर्भावाचा विषय लक्षात घेता सॅनिटायझेशन, मास्क वगैरे या सगळ्या गोष्टींची उपलब्धता ठेवून यायचं आहे. कार्यकर्त्याचा सन्मान करायचा आहे, कार्यकर्त्याला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि आपल्या भागातला उत्सव कसा चांगल्यात चांगला होईल याची आपण काळजी घ्यायची.